एक पासून सर्वच वाहनांना फास्टॅग लावणं बंधनकारक करण्यात आलंय फास्टॅग नसेल अशा वाहनधारकांकडून टोल नाक्यावर दुप्पट पैसे द्यावे लागणार आहेत त्यामुळं फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली होती मात्र आता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं एक नवा पर्याय शोधलाय त्यानुसार टोल नाक्यावर एक जानेवारीपासून प्रीपेड कार्ड सुविधा असणार आहे वाहनधारकांनी हे प्रीपेड कार्ड खरेदी करून रिचार्ज करायचं आहे हे कार्ड स्कॅन करूनच त्यांना हायब्रीड लेनद्वारे पुढे पण या प्रक्रियेमध्ये टोल नाक्यावर काही वेळ जाणार आहे त्यामुळं महामार्गावरून प्रवास करताना गाडीला फास्टॅग असणं नक्कीच उपयुक्त ठरेल टोल नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारनं फास्टॅगची योजना सुरू केली एक जानेवारीपर्यंत सर्वच चारचाकी वाहनांना फास्टॅग लावणं बंधनकारक करण्यात आलंय एक जानेवारीनंतर फास्टॅग नसल्यास अशा वाहनधारकांकडून टोल नाक्यावर दुप्पट पैसे आकारण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे फास्टॅग नसलेले वाहनधारक हवालदिल झाले होते मात्र भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं त्यातून मार्ग शोधलाय त्यानुसार फास्टॅग नसलेले वाहनधारक टोल नाक्यावर प्रीपेड टच अँड गो कार्ड वापरून दुप्पट रकमेचा दंड टाळू शकतात एक जानेवारी पासून सर्व टोल नाक्यावर हायब्रीड लेन सुरू असेल या लेनवरच प्रीपेड कार्ड सुविधा दिली जाणार आहे फास्टॅग नसलेले वाहनधारक टोल नाक्यावर प्रीपेड कार्ड खरेदी करू शकतील फास्टॅग ऐवजी हे कार्ड वापरल्यास दुप्पट पैसे देण्याची गरज नाही तसंच ज्या वाहनधारकांकडे फास्टॅग असेल मात्र ते रिचार्ज झालेलं नसेल किंवा त्यामध्ये अपुरे पैसे असतील तर असे वाहनधारकही प्रीपेड कार्ड वापरू शकतात पण फास्टॅग पेक्षा प्रीपेड कार्ड वापरणं थोडंसं वेळखाऊ असणार आहे त्यामुळे झटपट प्रवासासाठी गाडीला फास्टॅग असणं कधीही उत्तम